हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू द लेक्चर। सो यस्टरडे वी हैव स्टडीड मैलस लॉ, व्हिच इज वेरी इंपॉर्टेंट फॉर जेईई नीट एग्जाम। हाउ द फॉर्मूला इज क्रिएटेड बिटवीन टू पोलराइड्स वी हैव सीन, एंड द लाइट इज कन्वर्टेड फ्रॉम अनपोलराइज्ड लाइट टू प्लेन पोलराइज्ड लाइट, एंड द इंटेंसिटी एज द पोलराइड पी टू इज रोटेटेड the intensity goes on decreasing as well as goes on increasing. So for one full rotation for about 360 degree, when it is 0 degree intensity is maximum, when it is perpendicular that is 90 degree it is 0, again it is parallel but angle is 180 degree, again intensity is maximum, again you have rotated 270 intensity minimum, again you have rotated 0 degree or 360 degree, again intensity is maximum. For between 0 and 90 degree, if the polaroid P2 is inclined at an angle theta, what you are getting the formula I is equal to I naught cos square theta. So this is the proof which we have seen by taking equation 1, equation 2, divide 2 by 1. Hence final equation is I is equal to I naught cos square theta. This is the Malus law. Further we have seen the Brewster's law. Brewster's law मध्ये काय केलं? तुम्ही एक ग्लास मीडियम घेताय, ठीक आहे, त्याला तुम्ही डेन्सर मीडियम म्हणताय, त्याचबरोबर एअर मीडियम आहे, त्याचा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू वन आहे, तिथून तुम्ही लाईट इन्सिडेंट करताय, जिथं तुम्हाला काय होतंय त्याच मीडियममध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन बघायला मिळतं आणि ग्लास मीडियममध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन बघायला मिळतंय, ठीक आहे। अकॉर्डिंग टू द स्टेटमेंट फॉर्म्युला काय मिळतं, टॅन आय पी इज इक्वल टू म्यू। तुम्ही सॉल्व्ह करताय, पुढे स्नेल्स लॉ कन्सिडर करताय, एज द मीडियम चेंजेस म्यू टू बाय म्यू वन इज इक्वल टू साइन आय पी बाय साइन आर पी, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, त्यामुळे आय पी इक्वल टू आय पी, म्यू वन इक्वल टू वन कोणासाठी, एअर मिडियमसाठी, म्यू टू इक्वल टू म्यू फॉर डेन्सर मिडियम। मग त्या व्हॅल्यूज मी इथे घेतल्या, म्यू इज इक्वल टू साईन आय पी बाय साईन आर पी फ्रॉम फिगर, हा टोटल सप्लिमेंटरी अँगल इक्वल टू 180 डिग्री, म्हणजे आय पी प्लस 90 प्लस आर पी इक्वल टू 180, हेन्स 90 पलीकडे गेला तुम्हाला 180 मायनस 90 मिळाला इक्वल टू 90, देअर फॉर आर पी इज इक्वल टू 90 मायनस आय पी, सबस्टिट्यूट टू इन वन, म्हणजे ही व्हॅल्यू मी इथं पुट केली, साईन आय पी आपण साईन 90 मायनस आय पी, बट साईन 90 मायनस आय पी म्हणजेच कॉस आय पी, हेन्स साईन आपण कॉस म्हणजेच टॅन, ठीक आहे। मग ह्याच इक्वेशन वरून तुम्ही फर्दर काय केलं, तुम्हाला एक होमवर्क दिला होता, शो दॅट रिफ्लेक्टेड रे इज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू रिफ्रॅक्टेड रे, अँड दॅट इज सी बी इज परपेंडिक्युलर टू बी डी, म्हणजे इथं ए बी सी आणि डी, इथं सी बी इज परपेंडिक्युलर टू बी डी, म्हणजे हा 90 डिग्री तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे। मी सगळ्यांना होमवर्क दिला होता, फक्त 4 ते 5 विद्यार्थ्यांनीच फक्त मला ते रिपोर्टिंग केलेलं आहे, म्हणजे होमवर्क दाखवण्याचं काम केलेलं आहे, बाकीच्यांनी कुणीही मला होमवर्क दाखवलेलं नाही। त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय की अभ्यास करावा आणो, आणि काय क्युरीज असतील तर विचारा, ते आपण सॉर्ट आउट करू, त्या शंका क्लिअर करू, ठीक आहे। मग आता पुढे जाऊया, आता एक पार्ट आपला संपलेला आहे, आपण दुसऱ्या पार्टमध्ये एंटर करतोय, आणि तो दुसरा पार्ट म्हणजे आपला इंटरफरन्स, ठीक आहे। आता लाईट मध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या आता पूर्ण आपल्याला थोडा डीप मध्ये जायचं आहे, ठीक आहे, म्हणजे ती लाईटची इंटेन्सिटी कुठं मॅक्झिमम होणार कुठं मिनिमम होणार, जसं आपण त्या दोन पोलराइड पासून आपण त्या बघितल्या, ठीक आहे। पण आता इंटरफरन्स म्हणजे एक सोर्स न घेता आपण दोन सोर्स कन्सिडर करतोय, एक सोर्सला आपण म्हणूया एस वन, दुसऱ्या सोर्सला म्हणूया आपण एस टू, तर या एस वन मधून वेव्स बाहेर पडतील, एस टू मधून वेव्स बाहेर पडतील, आणि हे दोघं काय करतील, पुढे जाऊन कुठेतरी एकत्र येऊन भेटतील। मग हा जो इंटरफिअर जो झाला तो इंटरफिअर म्हणजेच आपण इंटरफरन्स सांगतोय, कोणासाठी सांगतोय, तर लाईटसाठी सांगतोय। म्हणजे इमॅजिन करा, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पाण्यात ज्या वेळेला आपण दगड टाकतो, मग एक थोड्या डिस्टन्स वरती दुसरा दगड टाकायचा, म्हणजे इन्स्टंट मध्ये दोन्ही पण दगड ऍट अ टाइम सोडायचे, मग काय करतील दोन्ही पण, काय करतील, दोन्ही व्यवस्था तुम्हाला बघायला मिळतील, मग ते दोन्ही व्यवस्था काय होतील, एकमेकांना इंटरफेअर करतील, मग दिस इज द इंटरफरन्स। पण हे कोणासाठी सांगायचं आहे, लाईटसाठी सांगायचं आहे। मग ते बघण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन बघायचं आहे। आता का प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, कारण इथं एक वेव नसून इथं तुम्हाला एकपेक्षा जास्त वेव्स घ्यायचे आहेत, ठीक आहे, मोर दॅन वन वेव। मग आता कुठेतरी हे आपल्याला झालेलं आहे, इलेव्हन्थ मध्ये झालेलं आहे, ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये झालेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ओके। पुन्हा एकदा मी रिपीट करतो, काय आहे ते स्टेटमेंट आहे,
वेन टू और मोर वेव्स ओवरलॅप, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर वेव ओवरलॅप होत असतील, तर द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट्स ॲट द पॉइंट बाय इंडिव्हिज्युअल वेव्स इफ ईच वेव इज प्रेझेंट अलोन. आता काय होतं आहे, एक वेव आली, ही अशी एक वेव आली, ही अशी एक वेव आली, असे दोन वेव्ज आले. मग हा एक वेव काय करतो आहे, हा त्याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दाखवतो आहे, हा एक त्याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दाखवतो आहे. म्हणजे या शेवटचं वाक्याचा अर्थ बघा, इंडिव्हिज्युअल वेव्स इफ ईच वेव इज प्रेझेंट अलोन, मग प्रत्येक जण काय करतो आहे, एक स्वतःचा अँप्लिट्यूड दाखवतो आहे, हा एक वेव त्याचा स्वतःचा अँप्लिट्यूड दाखवतो, आणि ह्या दोघांचा एक मिळून एक रिझल्टंट तुम्हाला तयार मिळतो आहे. मग त्यासाठी मी एक एक्झाम्पल दिलं आहे. मग त्यासाठी इथं फॉर्म्युला काय मिळतोय बघा, वेन टू ऑर मोर ओवरलॅप द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, म्हणजे त्या दोघांचा रिझल्टंट इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे पहिल्या वेवची डिस्प्लेसमेंट आणि दुसऱ्या वेवचा डिस्प्लेसमेंट, दोघांची काय करायचे आहे, वेक्टर सम करायचे, ठीक आहे, ॲट द पॉइंट बाय इंडिव्हिज्युअल वेव्स. मग त्यासाठी दोन एक्झाम्पल्स घेतलेत, लक्ष द्या. सपोज आता एक ब्ल्यू कलरमध्ये एक मी वेवफॉर्म दाखवलेले आहे, ठीक आहे, त्यानं त्याचा अँप्लिट्यूड किती दाखवला आहे, +3 सेंटीमीटर -3 सेंटीमीटर. आता स्टार्टिंग फ्रॉम इट्स इनिशियल पोझिशन, म्हणजे झिरोपासून तो गेला, ठीक आहे, +3 झाला, तो झाला आपला Y1. Y2 आहे तो म्हणजे ब्राऊनमध्ये दाखवला आहे, ब्राऊनमध्ये त्यानं अँप्लिट्यूड किती घेतला आहे रे, 1 सेंटीमीटर, ठीक आहे, आणि दोघं पण एकाच बाजूला गेलं, मग दोघं पण प्लस झालेले आहेत, म्हणजे एकाच फेजमध्ये आहेत, दोन्ही पण व्यवस्था आहेत एकाच फेजमध्ये आहेत, ओके. मग ह्या दोघांचा रिझल्टन मला पाहिजे. आता इथं शेवटचं एक वाक्य म्हणून, इंडिव्हिज्युअल वेव इफ ईच वेव इज प्रेझेंट अलोन, म्हणजे प्रत्येक वेव काय करतोय, स्वतःचा डिस्प्लेसमेंट दाखवतोय का, वेगळा वेगळा, पहिला आहे तो किती दाखवतोय, 3, दुसरा आहे तो किती दाखवतोय, 1. आता तुम्हाला काय पाहिजे, रिझल्टन डिस्प्लेसमेंट. मग तुम्हाला काय करायचं, त्यांचे सम करायचे. मग आता ज्यावेळी तुम्ही ह्या दोन्ही वेवची ज्यावेळी सम करणार, तर तुम्हाला त्याचं रिझल्टन मिळणार आहे. मग आता कसं मिळणार बघा, आता Y1 चा अँप्लिट्यूड किती आहे, 3 +3, Y2 चा अँप्लिट्यूड किती आहे, +1. मग इथं तुम्हाला 3 + 1 म्हणजे इक्वल टू किती मिळणार आहे, 4. मग आता दोन्ही तुम्हाला कंबाईन करून एकच वेव तुम्हाला दाखवायचे आहे, म्हणजे इथं 3 आहे, इथं 1 आहे, 3 अधिक 1 किती झाला, 4. आता एकाच फेजमध्ये असल्यामुळे ते ॲड झाले, त्यामुळे ह्याचा रिझल्टंट वेव तुम्हाला ते दिसतोय, म्हणजे त्या रिझल्टंट वेवसाठी अँप्लिट्यूड किती मिळाला, +4. 3 + 1 = 4. या 4 अँप्लिट्यूड घेऊन तो काय करतोय, रिझल्टंट वेव दाखवतोय. येतंय का लक्षात, हे एक पहिलं एक्झाम्पल. आता हे जे वेव्ज होते हे सेम होते, म्हणजे सेम म्हणजे म्हणण्यापेक्षा इन फेज होते, एकाच फेजमध्ये होते. आता इथं बघा, इथं फेज वेगळा आहे, इथं प्लस आहे तर इथं हा मायनस आहे, म्हणजे पहिली वेव मी जी दाखवली पुन्हा ब्ल्यू कलरमध्ये, त्याचा अँप्लिट्यूड किती आहे रे, +3 - 3, हा कुठे गेला, पहिल्यांदा प्लसला गेला आहे, पण दुसरी वेव आहे तो कुठे गेला आहे, मायनसला गेला आहे, ठीक आहे, मग -1 अँप्लिट्यूड येतोय आणि पहिल्याचा +3 अँप्लिट्यूड येतोय. मग रिझल्टंट काढण्यासाठी दोघांचे ॲडिशन, +3 + -1 म्हणजे +-, हेन्स 3 - 1 = 2, म्हणजे रिझल्टंट तुम्हाला किती मिळणार आहे, +2 आणि -2, म्हणजे ह्याच्यापेक्षा तो काय झाला, कमी झाला. आता इथं तुम्ही वेव काय सांगणार, इथं तुम्ही वेव्ज आर इन फेज, इथं तुम्ही काय सांगणार, वेव्ज आर आउट ऑफ फेज. कळते का मी काय म्हणतोय, वेव्ज आर इन फेज, इथं काय सांगणार, वेव्ज आर आउट ऑफ फेज, म्हणजे दोघांच्या डायरेक्शन वेगळे असल्यामुळे इथं त्याला आपण म्हणतोय आउट ऑफ फेज. दोघांच्या डायरेक्शन जर सेम असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, इन फेज. हे लक्षात ठेवा, इन फेज आउट ऑफ फेज, इन फेज आउट ऑफ फेज. इथं लिहिलेलं नाही, इथं लिहितो, इन फेज आउट ऑफ फेज. ओके, समजलं, कारण ह्याच्यावरतीच ते डिपेंड आहे थोडं. मग आता हे जर एक्झाम्पल समजले असतील तर आपण त्याची स्टेटमेंट बघूया, इंटरफरन्स ऑफ लाईट. काय म्हटलं इथे, इंटरफरन्स ऑफ लाईट, द इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्स इज कॉल्ड इंटरफरन्स ऑफ लाईट. बघा परत एकदा, द इफेक्ट प्रोड्यूस, म्हणजे तो इफेक्ट कोण दाखवतोय, बाय सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर, म्हणजे एक वेवपेक्षा एक वेव किंवा सॉरी एक वेवपेक्षा दोन किंवा दोनपेक्षा जास्त. सपोज दोन वेव आले, इकंड एक वेव आली, इकंड एक वेव आली, हे दोन्ही वेव काय झाले, कुठेतरी इंटरफेअर झाले, इंटरफेअर झाल्यानंतर ह्यांचा जो रिझल्टंट जो त्या स्क्रीनवरती क्रिएट झाला, त्या स्क्रीनवरती जी लाईट तुम्हाला बघायला मिळाली, त्या लाईटला आपण काय म्हणतोय, इंटरफरन्स ऑफ लाईट.
मग ॲक्च्युअल मध्ये इंटरफरन्स काय असणार आहे? मग ते पुढे जाऊन गेलं तर आपण शिकवतो इथे, मग जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर ऑफ लाईट्स तुम्हाला बघायला मिळतील, मग तो इंटरफरन्सचा लाईट असणार आहे. मग नक्की काय असणार आहे? मग एका पॉईंटला ब्राईट आहे, एका पॉईंटला डार्क आहे, एका पॉईंटला ब्राईट आहे, एका पॉईंटला डार्क आहे, म्हणजे ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क असं अल्टरनेटिव्ह फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, ते पुढे जाऊन आपण बघतोय. सध्या समजलं का? दोन व्हेव्ज एकत्र आल्यामुळे त्यांचा रिझल्टंट जो मिळतो तो म्हणजे इंटरफरन्स ऑफ लाईट. हे आपण लाईटमध्ये सांगतोय. पुढे जातोय, त्याचं एक्सप्लेनेशन घेतोय. आता बघा, इथं मी दोन सोर्सेस कन्सिडर केले, कन्सिडर टू सोर्सेस ऑफ लाईट. एक म्हणजे सोर्स एस वन, दुसरा म्हणजे सोर्स एस टू. आणि पुढं कुठंतरी एक पॉईंट पी, म्हणजे एक पार्टिकल मी प्लेस केलाय, एक पार्टिकल मी काय केलाय, प्लेस केलाय. आता ह्या एस वन मधून जी लाईट वेव बाहेर पडली ती कुठं पोचली? पी ला पोचली. एस टू मधून वेव बाहेर पडली ती कुठं पोचली? पी वरती पोचली. मग आता एस वन पण पी वरती पोचला, एस टू पण पी वरती पोचला, मग दोघांचं कुठंतरी इंटरॅक्शन झालं असेल. एस वन मधून वेव अशी एक आली, एस टू मधून एक वेव अशी आली, दोघांचं कुठेतरी इंटरफरन्स झाला. त्या इंटरफरन्सचा पॉईंट पी वरती मला काहीतरी एक पॉईंट बघायला मिळतोय लाईटचा. मग तो ब्राईट पॉईंट असेल किंवा डार्क असेल ते अजून आपल्याला माहित नाही. ठीक आहे, ते नंतर बघूया. पण सध्या आपल्याला काय कळतंय, इथून एक वेव पी ला पोचली, इथून एक वेव पी ला पोचली. जर दोन्ही पण वेव्स इन फेज मध्ये असतील तर त्याचा रिझल्टन अँप्लिट्यूड हा तुम्हाला ग्रेटर मिळेल. बघा, आत्ताच आपण जे पाहिलं होतं इथं ते थोडं मी पूर्ण एकदा इथं सांगतोय वेगळ्या फॉर्म मध्ये. एस वन मधून वेव पी ला पोचली, एस टू मधून वेव पी ला पोचली. दोन्ही पण वेव जर एकाच फेज मध्ये असतील तर तुमचा अँप्लिट्यूड इन्क्रीज होईल. त्याचबरोबर इन फेज मध्ये असल्यामुळं हा पॉईंट पी काय असणार आहे? ब्राईट पॉईंट असणार आहे. कोणता पॉईंट असणार आहे? ब्राईट पॉईंट. सपोज एस वन मधून वेव आली, एस टू मधून वेव आली, पण दोन्ही पण वेव्स कसे आहेत? आउट ऑफ फेज आहेत. दोन्ही वेव्स कसे आहेत? आउट ऑफ फेज. म्हणजे पॉईंट पी काय असणार आहे? डार्क पॉईंट असणार आहे. ब्राईट पॉईंट आणि डार्क पॉईंट हे कशावरती डिपेंड? त्या फेजवरती डिपेंड. आता फेज नक्की कोणावरती डिपेंड? फेज कसा का बघायचा? नक्की फेज म्हणजे काय? मग त्यासाठी तो फेज बघण्यासाठी पहिल्यांदा त्या वेवफॉर्मसाठी मला इक्वेशन मला माहीत पाहिजे, जे आपण इलेव्हन्थ स्टँडर्डमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे, ते मी तर लिहिलेलं आहे. बघा, आता एस वन पासून पी ला पोचला, त्यांना काहीतरी डिस्टन्स कव्हर केला, तो डिस्टन्स मी इथे कन्सिडर करतो एक्स वन. एस टू हा पी वरती पोचला, त्यांना काहीतरी डिस्टन्स कव्हर केला, तो डिस्टन्स मी घेतला एक्स टू. आता एक्स वन आणि एक्स टू मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक डिस्टन्स लहान आहे, एक डिस्टन्स ग्रेटर आहे. तर ती कंडिशन जर बघितली तर मी असं म्हणू शकतो का एक्स टू मायनस एक्स वन? कारण एक्स टू काय आहे तर एक्स टू ग्रेटर आहे, सरळ सरळ दिसतंय. कारण एक्स टू चा पाथ जो आहे तो मोठा आहे, पण एक्स वन चा पाथ काय तो कमी आहे. ठीक आहे, मग आता पी वरती येणारी वेव इन फेज पण असू शकते, आउट ऑफ फेज पण असू शकते, पण आपल्याला माहित नाही, ते आपण बघायचं आहे नंतर. ठीक आहे, मग आता त्या एस वन पासून पी पर्यंत येणारी जी वेव आहे ती वेवफॉर्म साठी मला डिस्प्लेसमेंट किती मिळते? तर ते इक्वेशन मी इथं लिहिलेलं आहे. या एस वन पासून जी वेव मिळाली ती वेव किती घेतली मी? वाय वन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ए वन साईन ओमेगा टी प्लस के एक्स वन, कारण त्यानं पाथ घेतला एक्स वन. ठीक आहे, आणि एस टू पासून जी वेव मिळाली त्याला मी किती अँप्लिट्यूड घेतला आहे, डिस्प्लेसमेंट किती घेतला आहे? तर वाय टू इज इक्वल टू ए टू साईन ओमेगा टी प्लस के एक्स टू. आता हे इक्वेशन ऑलरेडी तुम्हाला इलेव्हन्थ मध्ये झालंय. इथं आपण प्लस कन्सिडर केलंय, आपण इथं मायनस पण घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे बघा आता इथं ती वेवफॉर्म तुम्हाला दिसतो. आता वेवफॉर्म म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे वाय ऍक्सिस हा तुमचा एक्स ऍक्सिस. तुम्ही या डायरेक्शनला निघालाय, या डायरेक्शनला. कुठल्या डायरेक्शनला? या डायरेक्शनला. तुम्हाला काय घ्यायचं? ते इक्वेशन निगेटिव्ह घ्यायचं आहे. या डायरेक्शन जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. मग दोन्ही इक्वेशन घेतलं तर तुम्हाला ते थोडं तेच मिळणार आहे. पण घेताना मी इथं प्लस मध्ये घेतलं की जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी ते सोपं जाण्यासाठी मी ते प्लस मध्ये कन्सिडर केलंय. मायनस मध्ये घेतल्यानंतर पण येतं, पण ते जरा लेंथी मेथड होतं, ते जरा इक्वेशन वाढतात. पण प्लस मध्ये दोन तीन इक्वेशन मध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाते, म्हणून त्यासाठी मी प्लस मध्ये इक्वेशन कन्सिडर केलेत. डझंट मॅटर. आता पुढं एस वन पासून जी वेव आली
तो डिस्प्लेसमेंट किती होता, वाय वन इज इक्वल टू ए वन साइन ओमेगा टी प्लस के एक्स वन, आणि एस टू पासून पी पर्यंत येणारा वेव तो किती होता, वाय टू इज इक्वल टू ए टू साइन ओमेगा टी प्लस के एक्स टू. आता ऐका काय काय म्हणतोय, वाय काय येतं, वाय इज द डिस्प्लेसमेंट, वाय काय आहे, वाय इज द डिस्प्लेसमेंट, ए वन काय, ए वन इज द एम्पलीट्यूड, ह्याचा एम्पलीट्यूड किती असेल, आताच बघितलं ना आपण एक्झाम्पलमध्ये एकाचा तीन होता एकाचा एक होता, तसंच म्हणजे ए वन इज द एम्पलीट्यूड, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बघा मी काय काय सांगतोय, ओमेगा काय येतं, ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाइम, टी म्हणजे टाइम, के इज द वेव वेक्टर, के इज द वेव वेक्टर, पुढे इक्वेशन मी सांगेन तुम्हाला के ची व्हॅल्यू किती असते, के इज द वेव वेक्टर, आणि एक्स वन म्हणजे हा त्याचा पाथ आला. तसंच मी वाय टू साठी घेतोय, वाय टू इज इक्वल टू ए टू इज द एम्पलीट्यूड, ओमेगा इज द अगेन अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी इज द टाइम फॉर विच द वेव रिचेस ॲट पी, के इज द वेव वेक्टर, अँड एक्स टू इज द पाथ फॉर एस टू टू रीच ॲट पी. ठीक आहे, दीज आर द टू डिस्प्लेसमेंट अँड द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विल बिकम वाय नेट वेक्टर इज इक्वल टू वाय वन वेक्टर प्लस वाय टू वेक्टर, अँड हेन्स बाय पुटिंग द व्हॅल्यूज वी गेट द इक्वेशन वाय नेट वेक्टर इज इक्वल टू ए वन साइन ओमेगा टी प्लस के एक्स वन प्लस ए टू. तो साइन लाईच राहील, ठीक आहे, ए वन साइन ओमेगा टी प्लस के एक्स वन प्लस ए टू साइन ओमेगा टी प्लस के एक्स टू. आता दोघांचे ऍडिशन केले, पण आता मी मगाशी काय म्हणू होतो, आपल्याला फेज बघायचा, फेज फेज काय असतो, इन फेज असतो आउट ऑफ फेज असतो, कारण त्याच्यावरती तर ते इंटरफरन्स डिपेंड आहे, बरोबर, कारण फेज तुम्हाला सांगणार आहे की तो ब्राईट आहे का डार्क आहे. मग फेज म्हणजे काय, तर मी इथं दाखवलंय बघा, हे जे दोन इक्वेशन आहेत, हे दोन इक्वेशन, ते दोघांचे ऍडिशन केले. आता त्या इक्वेशन्समध्ये ओमेगा टी प्लस के एक्स वन, इथं पण ओमेगा टी प्लस के एक्स टू, म्हणजे साईनच्या पुढे जी व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज अ फेज. म्हणजे काय वेळेला आपण इक्वेशन असं पण लिहिलंय, वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, मग तो ओमेगा टी काय असणार, ओमेगा टी फेज असणार आहे, येते लक्षात. मग आता ओमेगा टी प्लस के एक्स काय असणार आहे, आपल्या इथला फेज असणार आहे, इथं पण ओमेगा टी प्लस के एक्स काय असणार आहे, फेज. पण आता पाथ दोघांचे वेगळे असल्यामुळं इथं एक्स वन म्हणलंय, इथं एक्स टू म्हणलंय, त्यामुळं ओमेगा टी प्लस के एक्स वन आणि ओमेगा टी प्लस के एक्स टू विच इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ फेज. मग आता फेज कसा काढायचा, मग त्यासाठी फेज डिफरन्स म्हणलंय, त्याला मी इथं फाय असं डिनोट केलं, फेज डिफरन्स, कारण दोघांच्या मध्ये तुम्हाला डिफरन्स बघायला मिळणार आहे, कारण पाथ हा तुमचा डिफरंट आहे, बरोबर का, त्याच्यामुळे तुमचा फेज पण डिफरंट असणार आहे. म्हणजे थोडक्यात मी काय म्हणतोय, इट डिपेंड्स ऑन द डिस्टन्स. मग हाऊ इट डिपेंड्स ऑन द डिस्टन्स आय एम गोईंग टू एक्सप्लेन हियर. मग आता बघा इथं फेज डिफरन्स विच इज डिनोटेड बाय फाय. आता तुम्ही या जर दोन्ही वेव्स बघितल्या तर एकाला डिस्टन्स जास्त लागलं, एकाला डिस्टन्स कमी लागलं, मग कोण आहे तो, एक्स वन हा डिस्टन्स कमी आहे, एक्स टू हा डिस्टन्स जास्त आहे, म्हणल्यानंतर कशातून काय मला मायनस केलं पाहिजे, तर एक्स टू मधून मला एक्स वन मायनस केलं पाहिजे. म्हणून मी इक्वेशन घेताना कसं घेतलंय बघा, फाय इज इक्वल टू ओमेगा टी प्लस के एक्स टू, डिस्टन्स मोठा आहे ना, म्हणून त्याला मी पहिल्यांदा कन्सिडर केला, ओमेगा टी प्लस के एक्स टू मायनस ओमेगा टी प्लस के एक्स वन. आता ब्रॅकेट ओपन केला की ओमेगा टी काय होणार, इथं कॅन्सल होणार, राहिलं किती, के एक्स टू मायनस के एक्स वन, के कॉमन निघाला, हेन्स एक्स टू मायनस एक्स वन. मग एक्स टू मायनस एक्स वन ला मी किती कन्सिडर केलाय, विच इज इक्वल टू डेल्टा एक्स, आणि के ची व्हॅल्यू जसं मी मगाशी म्हटलं होतं, के ची वेव वेक्टर एक व्हॅल्यू आहे, ती के ची व्हॅल्यू किती आहे, टू पाय बाय लॅम्बडा, म्हणजे ती वेव लेंथ आली, ठीक आहे. मग त्या व्हॅल्यूज मी पुट केल्या, फाय इज इक्वल टू टू पाय अपॉन लॅम्बडा इन टू डेल्टा एक्स. वॉट इज फाय, फाय इज द फेज डिफरन्स, अँड वॉट इज डेल्टा एक्स, डेल्टा एक्स म्हणजे या दोघांच्या मधला डिस्टन्स, तो म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन, आणि त्या डेल्टा एक्सलाच काय म्हणतोय आपण, पाथ डिफरन्स. बघा काय म्हणतो मी, डेल्टा एक्स इज डिनोटेड बाय, सॉरी, डेल्टा एक्स इज कॉल्ड एज पाथ डिफरन्स, इट इज डिनोटेड बाय डेल्टा एक्स. लक्षात आलं का, फाय इज द फेज डिफरन्स, डेल्टा एक्स इज द पाथ डिफरन्स. तुम्ही इक्वेशन अरेंज करून घेऊ शकता, आणि हा फॉर्म्युला इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू कीप इट इन माइंड, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्या इक्वेशनवरूनच तुम्हाला बरेचसे न्यूमरिकल्स आहेत, त्याच्यावरून तुम्हाला फेज आणि पाथवरून तुम्हाला.
थोड़ा जरा प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, तो सॉर्ट केलं, मग आता थोडं कंटिन्यू करूया. ओके ठीक आहे, काय सांगितलं मी, इथं तुम्हाला फॉर्म्युला एक मिळतोय, तो म्हणजे फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू 2π/λ (Δx). व्हॉट इज डेल्टा एक्स? डेल्टा एक्स इज द पाथ डिफरन्स. समजलं इथंपर्यंत? हे फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढं हे जर रिझल्टंट आपल्याला फाईंड करायचं आहे, म्हणजे ह्या दोन डिस्प्लेसमेंटचा. आता इक्वेशन आपण ऑलरेडी लिहिलं आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, वाय नेट वेक्टर इज इक्वल टू (y1 vector + y2 vector). ठीक आहे, मग तेच इक्वेशन मी खाली घेतो, वाय नेट इज इक्वल टू वाय आर, आर म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, विच इज इक्वल टू आता (a1 + a2), म्हणजे ह्या दोन्ही अँप्लिट्यूडचा तुम्हाला रिझल्टंट काहीतरी मिळेल, म्हणजे या दोघांची ज्यावेळी ऍडिशन होणार त्यावेळेला रिझल्टंट किती येणार? ए आर. म्हणून त्याला मी काय म्हणतो, रिझल्टंट अँप्लिट्यूड. साईन (ωt + kx1 + θ). आता तुम्ही म्हणत असाल हे इक्वेशन मी कसं लिहिलं, ठीक आहे, आता ते इक्वेशन कसं लिहिण्यासाठी ही तुम्ही त्याची डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे. ओके, मग आता जरा बघा, आता पहिली वेव म्हणजे आपली (s1 - p) पोहोचली, आणि तो पाथ आपला काय बारका आहे, लहान आहे, ठीक आहे, म्हणून तो पहिल्यांदा वेव मी कन्सिडर केला, म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड मी घेतला, तो म्हणजे (a1). तिथून दुसरा अँप्लिट्यूड मिळाला तो म्हणजे (a2), आणि ह्याचा पाथ मोठा आहे त्यामुळे मी इकडं वरच्या बाजूला कन्सिडर केला. येते लक्षात? म्हणजे इथं मी (a1) घेतला, इथं मी (a2) घेतला. आता ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजेच मला कुठेतरी मधी काहीतरी मिळेल, दोघांचा रिझल्टंट, तो म्हणजे (ar). आणि तो जो रिझल्टंट ड्रॉ केला आणि ती फिगर मी जर बघितली किंवा मी हे पुढं जॉईन केलं तर मला हा पॅरलोग्राम दिसतोय का? पॅरलोग्राम. ओके, म्हणजे लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टर जे तुम्ही 11th स्टडी केलं तुम्हाला आता आठवत असेल. ओके बघा, परत एकदा रिपीट करतोय, (s1) - (p) एक वेव पोहोचली, त्याचा अँप्लिट्यूड किती आहे? (a1). (s2) - (p) पोहोचला, त्याचा अँप्लिट्यूड किती आहे? (a2). ठीक आहे, असे दोन अँप्लिट्यूड आपल्याला मिळाले. मग पहिल्यांदा मी सोर्स (s1) साठी ती वेव अँप्लिट्यूड कन्सिडर केला, तो म्हणजे (a1) कन्सिडर केला. एकाच पॉईंटपासून मला अँप्लिट्यूड दुसरा मिळाला, तो म्हणजे (a2). ओके, म्हणजे इथं मला मिळाला (a1), इथं मला मिळाला (a2). मग आता ह्या (a1) असेल, हा (a2) असेल, तर ह्या दोघांचं रिझल्टंट म्हणजे तुम्हाला (ar) मिळेल. तर फर्दर तुम्ही हे डायग्राम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हा एक पॅरलोग्राम तुम्हाला बघायला मिळेल. मग आता पॅरलोग्राम बघितल्यानंतर आता जो रिझल्टंट अँप्लिट्यूड जो तुम्हाला मिळतोय हा काय करतोय, त्या (a1) पासून एक अँगल क्रिएट केलाय, (a1) पासून एक अँगल क्रिएट केलाय, आणि तो अँगल म्हणजेच किती? हा (θ). बरोबर, म्हणजे तो (a1) पासून एवढा वरती गेलाय, किती वरती गेलाय? एवढा, आणि तो वरती किती? म्हणजे अँगल (θ) एवढा वरती. मग आता इक्वेशन म्हणजे (a1) चं इक्वेशन घेणार मी, ठीक आहे, ह्याचा अँप्लिट्यूड मला रिझल्टंट मिळाला, त्यामुळे (ar) sin (ωt), आता (ωt, ωt) दोन्हीकडे सेमच दिसतोय, त्यामुळे (ωt + kx1) येणार काही (kx2), कारण इथं (a1) आहे, (a1) पासून वरती गेलाय म्हणल्यानंतर (kx1), ठीक आहे, (ωt + kx1) किती वरती? तर (+θ), म्हणून (+θ). समजलं का इक्वेशन काय आलंय? (yr = ar) इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड, (sin(ωt + kx1) म्हणजेच पहिलं इक्वेशन, तिथून तो वरती म्हणजेच (+θ). समजलं का? आता लॉ ऑफ पॅरलोग्राम तुम्हाला आठवला म्हणजे तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड साठी पण इक्वेशन तुम्हाला माहित असेल. व्हॉट इज द इक्वेशन? एज एव्हरी वन नोज, (r² = (a1² + a2² + 2a1a2 cos(φ), किंवा (r = √(p²+q²+2pq cos(θ) असं ते इक्वेशन तुम्ही काहीतरी बघितलं असेल. मग तसंच त्या इक्वेशनवरून मी आता रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन मी इथं लिहिलंय त्याच्या त्या इक्वेशनवरूनच. आता रिझल्टंट अँप्लिट्यूड किती आहे आपला? (ar). म्हणून मी आता (ar² = (a1² + a2² + 2a1a2 cos(φ) हे झालं आपलं रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन. इकडचं स्क्वेअर काढलं तर इकडं काय येईल? (√) येईल. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे? हा (θ) जो रिझल्टंटमध्ये मिळाला आहे हा (θ) मला फाईंड करायचा आहे. मग हा (θ) फाईंड करण्यासाठी पण तिथंच आपण इक्वेशन बघितलंय, मग ते इक्वेशन म्हणजेच टू फाईंड (θ) वी नो (tan(θ) = आलं का लक्षात? इक्वेशन (tan(θ) = (a2sin(φ)/(a1+a2cos(φ) हे पण इक्वेशन ऑलरेडी झालेलं आहे.
tan theta is equal to a2 sin phi upon a1 plus a2 cos phi. Therefore, tan हा पलीकडे गेला म्हणजेच काय झालं, theta is equal to tan inverse a2 sin phi upon a1 plus a2 cos phi. समजलं का? ठीक आहे, हे इक्वेशन इथपर्यंत कळालं म्हणजे तिथं तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड पण मिळतोय आणि थिटा पण तुम्हाला फाईंड करता येतोय. एनी डाऊट? ओके, पुढे जाऊया. आता आपण काय करतोय, एक रिलेशन घेतोय. वी आर गोइंग टू सी द रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड. आता कुठंतरी पोलरायझेशनमध्ये आपण इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचं एक रिलेशन सांगितलं होतं, ते रिलेशन मी पुन्हा इथं लिहिलेलं आहे. तर काय रिलेशन आहे ते, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. हेन्स आय इज इक्वल टू के ए स्क्वेअर. व्हॉट इज के? के इज द कॉन्स्टंट टर्म, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इक्वल टू घेतल्यामुळे कॉन्स्टंट आला. हेन्स आय इज इक्वल टू के ए स्क्वेअर. मग तर पुन्हा तो फॉर्म्युला लिहिला रिझल्टन अँप्लिट्यूडसाठी. ए आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फायव. आता हे रिलेशन मी इथं यूज करतोय. नाव आय वन इज इक्वल टू, आय वनसाठी रिलेशन काय मिळणार आहे, ए वन मिळणार आहे. म्हणून काय आलं, आय वन इज इक्वल टू के ए वन स्क्वेअर, आय टू इज इक्वल टू के ए टू स्क्वेअर, आणि हेन्स रिझल्टन इंटेन्सिटी म्हणजेच आय आर इज इक्वल टू के रिझल्टन अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी काय केल्या, ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या. मग बघा बरं आता काय काय आलं. इथं मी इक्वेशन अरेंज केलं, ठीक आहे. ए वन स्क्वेअर मला पाहिजे, ए वन स्क्वेअर किती येणार, आय वन अपॉन के, आय वन अपॉन के, ए टू स्क्वेअर के पलीकडे आला, आय टू अपॉन के प्लस टू. आता इथं ए वन आहे त्यामुळे ह्यांना काय जाणार, रूट जाणार, त्यामुळे टू अंडर रूट आय वन अपॉन रूट के वन, सॉरी के इन टू ए टू म्हणजेच रूट आय टू अपॉन रूट के कॉस फाय, आणि रिझल्टंट ए आर स्क्वेअरसाठी आय आर अपॉन के, आय आर अपॉन के. आता इथं रूट के इंटू रूट के म्हणजे रूट के स्क्वेअर, रूट के स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, त्यामुळे फक्त राहिला किती के. आय वन वेगळा, आय टू वेगळा, त्यामुळे त्यांचा रूट आय असा राहणार, फक्त इकडचा तो कॅन्सल झाला रूट. मग आता इथं फक्त के राहिला, के कॉमन निघाला, के कॉमन निघाल्यामुळे आता इक्वल टू इकडं पुढं पण के आहे, त्यामुळे के ला के काय झाला, कॅन्सल. राहिला किती फक्त न्यूमरेटर. आय आर इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू कॉस फाईव्ह. कळते का? बघा इक्वेशन्स फक्त मी या इक्वेशन वरून इथं सबस्टिट्यूट केलं, सबस्टिट्यूट केल्यानंतर मला कॉन्स्टंट के मिळाला. इथं रूट इंटू रूट म्हणजे रूट स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट झाला कॅन्सल, के कॉमन काढला, के ला के झाला कॅन्सल, फक्त न्युमरेटरची टर्म राहिली. आय आर इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू कॉस फाय. इथं मिळालं तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड, इथं मिळालं तुम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी. फर्दर पुढं जाऊन तुम्हाला मॅक्झिमम अँप्लिट्यूड, मिनिमम अँप्लिट्यूड, तसंच मॅक्झिमम इंटेन्सिटी, मिनिमम इंटेन्सिटी, ह्या अँप्लिट्यूडसाठी दोन गोष्टी, इंटेन्सिटीसाठी दोन गोष्टी तुम्हाला फाईंड करायच्या आहेत. मग ते फाईंड करायच्या अगोदर आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला फक्त बघायचे आहेत. मग व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, व्हॉट इज मीन बाय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, तर ते मी थोडक्यात जरा सांगतो. आता बघा, जशी आता मगाची वेव होती, ठीक आहे, ही वेव होती. सपोज आता इथे एक स्क्रीन आहे, ही स्क्रीन आहे पुढं, ओके, स्क्रीन आहे. वेट अ मिनिट, मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो, ठीक आहे. सपोज इथं मी एक एस वन कन्सिडर केला, इथं मी एस टू कन्सिडर केला, ही एक स्क्रीन आहे, ठीक आहे, ही एक स्क्रीन आहे. इथं पॉइंट पी आहे, म्हणजे एस वन हा पी वरती पोहोचेल, एस टू पण हा पी वरती पोहोचेल. मग हा डिस्टन्स मी घेतो एक्स वन, इकडचा डिस्टन्स मी घेतो एक्स टू, आणि सोर्सपासून स्क्रीनचा डिस्टन्स एक दिलेला आहे, तो डिस्टन्स म्हणजे आपण घेतोय डी. हा सेंटर पॉइंट आहे बिटवीन एस वन आणि एस टू, त्याला आपण म्हणूया ओ, ठीक आहे. आता ही फिगर तुम्हाला अशी बघायला मिळेल. आता इथं पॉईंट पी आहे, ठीक आहे, तसंच मला इथं एक पॉईंट मिळाला, आता इथं एक मला पॉईंट मिळणार आहे, तसंच मला इथं पुढे एक पॉईंट मिळणार आहे, तसं मला पुढे एक पॉईंट मिळणार आहे, म्हणजे स्क्रीन लय मोठी असणार आहे, पी क्यू असं नाव घेऊ शकतो. मग आता हा पी पॉईंट एकतर तो ब्राईट असेल
किंवा एक तर तो डार्क असेल. ब्राईट म्हणजे त्या पोझिशनला पीला एक तर तो पूर्णपणे ती लाईट तुम्हाला मॅक्झिमम दिसेल किंवा एक तर तिथं तुम्हाला लाईटच दिसणार नाही, म्हणजे त्यामुळे तो पूर्ण काय होईल डार्क होईल. मग ती कंडिशन्स कशा फाईंड करायच्या, म्हणजे मला कसं कळेल की हा पॉईंट पी इन फेजमध्ये आल्यामुळं तो ब्राईट झाला आहे, आउट ऑफ फेजमध्ये आल्यामुळं तो डार्क झाला आहे. मग तो इन फेज मी काय ओळखणार, आउट ऑफ फेज मी काय ओळखणार, कारण आत्ताशी फेज डिफरन्सचं इक्वेशन आपण बघितलंय ना, फेज डिफरन्स ते मी इथं दाखवलंय. फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स, आणि डेल्टा एक्स म्हणजेच काय, पाच डिफरन्स. तो पाच डिफरन्स पण मला बघितला पाहिजे, ठीक आहे. मग आता हे सांगण्यासाठी आपण काय करतोय, तर हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपण घेतोय. म्हणजे आता मी जर असं म्हणलं पॉईंट पी इज ब्राईट पॉईंट, तर मला ती कंडिशन्स मिळणार आहे. परत मी जर असं म्हणलं पॉईंट पी इज डार्क पॉईंट, मग परत मला त्या कंडिशन्स मिळणार आहेत. मग त्यासाठी मी इथं लिहिलंय बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॉईंट पी विल बी ब्राईट, म्हणजे हा पॉईंट पी काय असणार आहे, ब्राईट असणार आहे. मग ब्राईट असेल तर कंडिशन्स काय असणार आहेत, तर ते आपण घेतो. मग आता पुढे म्हणलंय बघा, पॉईंट पी विल बी ब्राईट. सेकंड पॉईंट काय आहे, टू वेव्ज अराईव्ह इन फेज, म्हणजे दोन वेव जे इथून येतील, इथून एक येईल इथून एक येईल, हे दोन्ही वेव्स काय असणार आहेत, पॉईंट पी ला इन फेज मध्ये असणार आहेत. म्हणजे आपली पहिली डायग्राम दोन्ही पण एम्प्लिट्यूड काय होते, प्लस होते, ओके. तसंच डिस्ट्रक्टिव्हला पहिला पॉईंट काय येणार, इथं जर ब्राईट असेल तर इथं काय येणार, पॉईंट पी विल बी डार्क. तसंच दुसरा पॉईंट काय येणार, इथं आपण काय म्हणलंय इन फेज, इथं काय येणार आउट ऑफ फेज. मग आता दोघांसाठी कॉमन इक्वेशन मी लिहिलं, इथं मध्येच लिहिलंय, त्यासाठी ए आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय, आणि रिझल्टंट इंटेन्सिटी म्हणजेच आय आर इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू कॉस फाय, ओके. मग आता बघा, आपल्याला रिझल्टंट इंटेन्सिटी किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड हे आपल्याला मॅक्झिमम दाखवायचं आहे, म्हणजेच काय, तर तो ब्राईट पॉईंट आला. रिझल्टंट इंटेन्सिटी किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड हे आपल्याला काय दाखवायचं आहे, मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजेच काय आला, ब्राईट आला. तसंच इथं काय येणार, रिझल्टंट इंटेन्सिटी रिझल्टंट अँप्लिट्यूड मिनिमम म्हणजेच काय आला, डार्क आला. मग हे कसं ओळखायचं, तर आता अँप्लिट्यूड आणि रिझल्टंट इंटेन्सिटीला तुम्हाला इथं इक्वेशन काय तर मिळालंय बघा, कॉस फाय म्हणलाय, कॉस फाय म्हणलंय, म्हणजे फाय इथं काय आहे, फाय इज द फेज डिफरन्स. मग तो फेज आपल्याला फाइंड करायचा. मग तो फेज कसा फाइंड करायचा, मग आता एक तर तुम्हाला ती फायची कंडिशन तुम्हाला माहित असेल तो मॅक्झिमम कधी मिळेल, आणि फायची कंडिशन अशी माहित असेल की तुम्हाला तो मिनिमम कसा असेल हे तुम्हाला कळेल, ठीक आहे. म्हणजे त्यासाठी इथं एक सर्कल ड्रॉ केला बघा, अँगल्स तुम्हाला दाखवले 0 degree, 90 degree, 180 degree, 270 degree, आणि पुन्हा हा 0 म्हणजेच 360 degree, पुन्हा हा 0 म्हणजेच किती, 360 degree, ओके, 360 degree. आता हे फेजमध्ये मला सगळं लिहायचं आहे. आता बघा, कॉस ही किंमत आहे, कॉस 0 इज इक्वल टू 1, म्हणजे इथे मी 0 घेतला. परत हा अँगल तुमचा फेज वाढला, आता 90 घ्यायचा, 90 म्हणजे किती येणार फेजमध्ये, π/2. पायची व्हॅल्यू किती, पायची व्हॅल्यू आपण 180 घेतो, ठीक आहे, 180/2 म्हणजेच 90 आलं का, 90. तिथून मी इथं आलो, मग इथं किती येणार, इथं येणार 2π/2. आता हे फेज घेण्यासाठी एक हिंट तुम्हाला देतो, ज्या वेळेला तुम्हाला हे अँगल्स घ्यायचे आहेत 0, 90, 180, 270, 360, हे अँगल तुमचे वाढत जाणार आहेत पुढं, ठीक आहे. मग आता फेजमध्ये घेताना कसं घ्यायचं, त्यासाठी एक ट्रिक आहे, तुम्ही स्टार्टिंग 0 पासून करताय, ठीक आहे, 0 0 नंतर किती घेणार बघा, 1π/2, परत पुढं आल्यानंतर किती घेणार, 2π/2, पुढ्यानंतर किती घेणार, 3π/2, परत इथं आला किती, 4π/2, म्हणजेच तुम्हाला 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, तुम्हाला फक्त ते मांडत जायचं आहे. मग मांडत गेल्यानंतर कॅन्सलेशन केलं की तुमच्या लक्षात येईल की नक्की व्हॅल्यूज किती मिळतात, ठीक आहे. मग आता मला फक्त एवढंच बघायचं आहे की मॅक्झिमम आणि मिनिमम. मग आता मॅक्झिमम मला कधी मिळेल, कारण कॉस 0 व्हॅल्यू घेतली तर कॉस 0 इज इक्वल टू 1, आणि कॉस 90 जर बघितला तर 90 हा 0 असतो, आणि कॉस 180 बघितला तर हा -1 असतो. म्हणजे मॅक्झिमम मला कुठं मिळणार, +1, आणि मिनिमम कुठं मिळणार, -1, ठीक आहे. मग त्यासाठी इथं लिहिलंय बघा, कॉस फाय इज इक्वल टू +1, मग फायची व्हॅल्यू किती इथं, 0, म्हणजेच कॉस 0 इज इक्वल टू 1, आणि मिनिममला किती आला बघा, कॉस फाय इज इक्वल टू -1, मग फायची व्हॅल्यू किती येणार, फायची व्हॅल्यू किती येणार, फाय इज इक्वल टू 180, म्हणजेच पाय, बरोबर का, उलट कॅन्सल पाय राहिला, आणि कॉस 180 इज इक्वल टू -1,
बघा कॉस फाय इज इक्वल टू प्लस वन आणि कॉस फाय इज इक्वल टू मायनस, म्हणजे फाय ची व्हॅल्यू झिरो, फाय ची व्हॅल्यू 180 म्हणजेच पाय आपण म्हणतो. मग फाय किती मिळणार आहे, मग झिरोच्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला घेतात. मग इथं काय आलाय, मग त्यासाठी आपण रोटेशन घेतले, 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 5π/2, 6π/2, 7π/2, 8π/2, 9π/2, 10π/2, 11π/2, 12π/2, 13π/2, 14π/2, 15π/2, 16π/2. म्हणजे असं घेतल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या इक्वेशन्स तुम्हाला समजतील. मग आता ते इक्वेशन्स फक्त मला इकडच्या पाहिजेत, कारण झिरो, कारण इथंच वन मिळतोय ना मला, ह्या सगळ्या व्हॅल्यूज मला इथल्या पाहिजेत. मग ती व्हॅल्यू काय येणार आहे, तर ती इथं लिहिली, पहिला झिरो, परत काय आला 4π/2, 2 कॅन्सल, म्हणजे 2π. त्यानंतर किती आला आहे, 8π/2, 2 × 2 = 2, 4 × 8 म्हणजे 4π, म्हणजे 2π, 4π, 6π, 8π, 10π, 12π, 14π. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं सगळीकडे तुम्हाला मिळत जातील, कारण झिरोची व्हॅल्यू आहे ना, कारण झिरोला तुम्हाला मॅक्झिमम मिळतोय, झिरो इज इक्वल टू 1. 2πला पण किती, 1. 4πला पण किती, 1. 6πला पण किती, 1. 8πला पण किती, 1च मिळणार. म्हणून तुम्हाला हा फेज सगळा झिरोचा मिळाला. आणि तो फेज किती, 5 इज इक्वल टू 0, 2π, 4π, 6π, सो ऑन. कुठंपर्यंत जाणार, मग त्यासाठी तुम्हाला एन नंबरमध्ये घ्यायचं आहे, मग देअरफोर 5 इज इक्वल टू 2nπ. मग यांची व्हॅल्यू किती, कारण झिरो इथं आला आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू मला झिरो कन्सिडर केली पाहिजे. मग बघा बरं, झिरोची व्हॅल्यू पुट केली, 2 × 0 झिरो, 5 × 0 झिरोच, म्हणजे राहिलं झिरोच. एन इक्वल टू 1 कन्सिडर केला, 2 × 1 2, 2π, बघा बरं 2π. एन इक्वल टू 2, 2 × 2 = 4, 4π. एन इक्वल टू 3, 2 × 3 = 6, 6π. म्हणजे यांची व्हॅल्यू तुम्ही कशी घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथं झिरो आहे म्हणजे तुम्हाला झिरो घेतलाच पाहिजे, हेन्स एन इज इक्वल टू 0, 1, 2, 3, 4, 5, सो ऑन. समजली तर तसंच मला इकडे घ्यायचं आहे. आता जसा फाय इक्वल टू झिरो झाला, सॉरी, फाय इक्वल टू झिरो झाला, त्यामुळे कॉस झिरो इज इक्वल टू किती मिळाला, 1 मिळाला. ओके, आता मला किती घ्यायचं आहे, कॉस फाय इज इक्वल टू मायनस 1, पण फायची व्हॅल्यू किती आहे, 180, म्हणजे त्याला किती म्हणतोय, पाय, म्हणजे मला इकडचे व्हॅल्यू सगळ्या घ्यायचे. जसं आता मी मॅक्झिममसाठी सगळ्या व्हॅल्यू इकडचे घेतल्या, आता मला मिनिममसाठी मला सगळ्या व्हॅल्यू इकडचे घ्यायचे. मग आता इकडं कुठल्या कुठल्या व्हॅल्यू झाल्या ते फक्त आता मला बघायचं आहे. आता बघा इथं किती आहे, 2π/2, त्याला 6π/2, परत पुढे गेलं तर काहीतरी मिळणार, परत पुढे गेलं तर परत काहीतरी मिळेल, ठीक आहे. सो म्हणजे आता त्यासाठी इक्वेशन्स मला लक्षात आलं पाहिजे. तसं मग असे म्हटलं, 1π/2, 2π/2, 3π/2, 4π/2, 5π/2, 6π/2, 7π/2, 8π/2, 9π/2, 10π/2, ठीक आहे. मग आता इकडे सगळ्या व्हॅल्यूज काय काय येणार, इथं येणार बघा, 2 × 2 कॅन्सल आल्यामुळे पाय आला का, पाय, 2 × 2, 2 × 3 = 6, 3π, 3π. मग तसंच मला ऑड फिगर मला मिळत होतो, 1π, 3π, 5π, 7π, 9π, 11π, 13π. इथं जे फिगर्स तुम्हाला मिळाले हे कसे मिळाले, ऑड मल्टिपल मिळाले, ऑड नंबर. इथं कसे मिळाले, इवन मिळाले, 2, 4, 6, 8, 10, 12, 14. इथं कसं, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, ठीक आहे, असं तुम्हाला मिळत आहे, हा झाला ऑड. मग तसं आता मी इथं फाय इज इक्वल टू 2nπ कन्सिडर केला, तसंच मी इथं फाय इज इक्वल टू 2n − 1π असं लिहिलंय. मी इथं 2n + 1 पण म्हणू शकतो, कसं इक्वेशन तुम्ही घेण्यावरती डिपेंड आहे, n + 1 किंवा n − 1, म्हणजे 2n + 1 किंवा 2n − 1. मग ती यांची व्हॅल्यू त्याच्यावरती डिपेंड असणार, प्लस वन असेल तर वेगळं असणार, मायनस वन असेल तर वेगळं असणार. मग आता मी मायनस कन्सिडर केला आहे. मग आता बघा, मी जर समजा झिरो कन्सिडर केला, ठीक आहे, झिरो कन्सिडर केला, 2 × 0 झिरो. आता इथं मायनस ऍज इट राहिला, मग मायनस वन पाय आहे का आपल्याकडं, नाही, म्हणून मी इथं यांची व्हॅल्यू झिरो कन्सिडर करू शकत नाही. मग आता यांची व्हॅल्यू किती घेणार मी, 1, 2 × 1 2, 2 − 1 1, 1π आलं का, 1π. यांची व्हॅल्यू 2, 2 × 4, 4 − 1 3, 3π, ठीक आहे. म्हणजेच एन इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, सो ऑन. इथं एन इक्वल टू 0 पासून, इथं एन इक्वल टू 1, 2, 3 पासून. दिस इज द डिफरन्स, येते लक्षात, म्हणजे तुम्ही इक्वेशन घेणार त्याच्यावरती ते डिपेंड. इवन तुम्ही हे तुम्ही ॲज अ काय म्हणतोय आपण, सराव म्हणून तुम्ही ते, ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही ते करू शकता. तुम्ही 2n + 1π पण घेऊ शकता, मग ती यांची व्हॅल्यू तुम्ही पुट करा, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन तुम्हाला मिळाले पाहिजेत. काय इक्वेशन्स आहेत, पाय, 3π, 5π, 7π, सो ऑन. समजलं का?
हा झाला फेज डिफरन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इकडचा झाला फेज डिफरन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता जसा फेज मिळालाय तसाच तुम्हाला पाथ लिहायचा आहे. पाथ, मग त्यासाठी पाथ लिहिण्यासाठी आपण ऑलरेडी एक इक्वेशन बघितलंय, आणि ते इक्वेशन म्हणजे कुठं गेलं, हा फाय इज इक्वल टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स. मग आता नेक्स्ट पॉईंट आपला तोच लिहिलाय बघाय तुम्ही. नेक्स्ट पॉईंट आपला काय बघा, फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू 2π/λ इंटू डेल्टा एक्स, त्याचं इक्वेशन तर लिहिलं. मग अरेंज केलं इक्वेशन, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π इंटू फाय. डेल्टा एक्स लॅम्बडा इकडे गेला, मल्टीप्लाय झाला, 2π डिवाइड झाला, लॅम्बडा अपॉन 2π इंटू फाय. तसंच डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π इंटू फाय. मग आता डेल्टा एक्स म्हणजेच काय रे, पाच डिफरन्स. डेल्टा एक्स म्हणजेच काय, पाच डिफरन्स. आता मी इक्वेशन फक्त मांडलं, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π. फाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आपल्याकडं आहे फाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. त्या व्हॅल्यूज फक्त मला काय करायचे, एक 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 मला सबस्टिट्यूट करायचं. इथं पहिली किती आहे, झिरो. मग ती झिरो मी इथं व्हॅल्यू पुट केली, मग झिरो इंटू एनी झिरोच, म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू झिरो. दुसरं, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π, दुसरी व्हॅल्यू किती आहे, 2π. मग 2π ची व्हॅल्यू पुट केली, मग 2π/2π काय झाला, कॅन्सल, राहिला किती, लॅम्बडा. तसंच 4π, 2π, पहिला पाय कॅन्सल, 2 × 2, 2 × 4, म्हणजे 2λ. ठीक आहे, असं मी व्हॅल्यूज पुढे फाईंड करू शकतो. इथं मला डेल्टा एक्स मला मिळतोय. मग पाच डिफरंट डेल्टा एक्स इज इक्वल टू 0λ, 2λ, मग पुढे मला मिळणार 3λ, परत मला मिळणार 4λ, सो ऑन. म्हणजे कशा व्हॅल्यू मिळाल्या बघा, 0λ, 2λ, 3λ, 4λ, 5λ, 6λ, सो ऑन. ठीक आहे, इवन तुम्ही असंही लिहू शकता, इथं फक्त पहिला पाय कॅन्सल केला की तुम्हाला किती मिळालं, 2λ/2. ठीक आहे, इथं पहिला पाय कॅन्सल केलं, 4λ/2. ठीक आहे, म्हणजे इथं मी असं इक्वेशन दाखवले, म्हणजे का दाखवले, कारण इथं पण तुम्हाला λ/2 मिळतोय, म्हणजे तुम्हाला दोन्ही इक्वेशन माहीत असाव्या. तुम्ही ही तरी घेऊ शकता की म्हणजे 2 × 2 जरी कॅन्सल केलं तर किती आलं, n λ आला. म्हणजे आत्ताचे जे इक्वेशन जे मिळाले त्या पद्धतीनं, ठीक आहे, बघ दाखवले मी इथं. समजते का, बघा चेक करा परत एकदा, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π × 2π. पहिला पाय कॅन्सल, म्हणजे किती झाला, 2λ/2. इथं फक्त पाय कॅन्सल केला, 4λ/2. परत मी इक्वेशन एक संपूर्ण घेतलं, डेल्टा एक्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π × 4, नंतर किती येणार, 6π. पायला पाय कॅन्सल, किती झाला, 6λ/2. ठीक आहे, म्हणजे अशापर्यंत तुम्हाला मिळतं. म्हणजे फक्त इव्हन नंबर पुट करायचं, 2λ/2, 4λ/2, 6λ/2. ओके, किंवा तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, इथं पायची व्हॅल्यू आहे ना, पायच्या ठिकाणी फक्त तुम्हाला λ/2 पुट करायचं आहे. बघा बरं, 2λ/2, 4λ/2, 6λ/2, 8λ/2, तेच इक्वेशन तुम्हाला मिळत जातील. मग ती एन नंबरमध्ये लिहिण्यासाठी मला इक्वेशन काय मिळणार आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू 2nλ/2. 2 × 2 जरी कॅन्सल केलं तर मला काय मिळणार आहे, nλ. तुम्ही हेही इक्वेशन घेऊ शकता किंवा हेही घेऊ शकता. हे का घ्यायचं कारण याचं, कारण हे तुम्हाला इझी पडतं सॉल्व्ह करायला. डिस्ट्रक्टिव्हमध्ये पण मी याच मेथडने सॉल्व करणार आहे. पुढं प्रत्येक व्हॅल्यू मी पुट करत जाणार आहे फायची. पहिली व्हॅल्यू आपली किती आहे, तर इथं झिरो नाही आहे, इथं पाय आहे, त्यामुळे पायला पाय कॅन्सल राहिला किती, λ/2. पायला पाय कॅन्सल झाल्यामुळे इथं किती येणार, λ/2. तसंच दुसरं इक्वेशन, डेल्टा एक्स इज इक्वल टू λ/2π × 3π. पायला पाय कॅन्सल, म्हणजे किती येत आहे, 3λ/2. आलं का, 3λ/2. तसेच पुढची व्हॅल्यू घेतली तर मला काय मिळणार, 5λ/2. म्हणजे परत एकदा, फक्त पायच्या ठिकाणी मला काय पुट करायचं, जसं इथं सांगितलं, λ/2, 3λ/2, 5λ/2, 7λ/2. हे झाले का, बघा बरं, λ/2, 3λ/2, 5λ/2, 7λ/2. ओके, आणि जे इक्वेशन एन नंबरसाठी लिहिलं ते इक्वेशन पुढे लिहायचं. आता इथं काय लिहिलंय, फाय इज इक्वल टू 2n − 1π, म्हणजेच डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n − 1λ/2. डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n − 1λ/2. इथं तुम्हाला नंबरिंग कसे मिळतात, इव्हन मल्टिपल. इव्हन मल्टिपल कसले, तर λ/2 चे. इथं नंबर कसे मिळतात, ऑड मल्टिपल. म्हणून इथं म्हणलं ऑड मल्टिपल ऑफ λ/2. समजली तर बरे. ओके, आता जसं मागाशी म्हणलं, पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट इंटेन्सिटी वरून आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी, तसंच रिझल्टंट अँप्लिट्यूड वरून आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड आणि मिनिमम अँप्लिट्यूड आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा मी इंटेन्सिटीचं इक्वेशन फाईंड करतो. मग ती इंटेन्सिटीचं इक्वेशन मला मिळालं की मला ती आय मॅक्स आणि आय मिनिमम मला लगेच मिळेल. मी ते पहिल्यांदा सॉल्व्ह करतो.
आता आय एम एक्स फाइंड करण्यासाठी किंवा आय मिनिमम फाइंड करण्यासाठी मी पहिल्यांदा रिझल्टंट इंटेन्सिटीचं इक्वेशन मी लिहून घेतोय. काय आहे ते इक्वेशन? मग ते इक्वेशन असं आहे, आय आर इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू कॉस फाईव्ह. तिथं मी काय म्हटलं, इंटेन्सिटीज आर सेम, दॅट इज आय वन इज इक्वल टू आय टू इक्वल टू आय. दोन्ही इंटेन्सिटीज काय घेतल्या आपण, सेम घेतल्या. म्हणजे इथून येणारी इंटेन्सिटी, इथून येणारी इंटेन्सिटी, हे दोन्ही पण काय सांगितलं मी, सेमच आहेत. ठीक आहे, मग त्या व्हॅल्यूज मी तर पुट केल्या, आय आर इज इक्वल टू आय प्लस टू अंडर रूट आय इन टू आय, म्हणजेच आय स्क्वेअर कॉस फाईव्ह. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाली तर एकमेकांना कॅन्सल, त्यामुळे राहिला किती फक्त टू आय, आय प्लस आय टू आय, आणि पुढची व्हॅल्यू कॉस फाय. आता इथं पण टू आय आहे, इथं पण टू आय आहे, म्हणजे कॉमन मी घेऊ शकतो, पण इथं कॉस फाय कॉमन घेऊ शकतो का? नाही. म्हणजे इथं काय येणार इक्वेशन, टू आय कॉमन काढला, वन प्लस कॉस फाय. आता वन प्लस कॉस फाय साठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला लिहिलाय मी इथं, वन प्लस कॉस फाईव्ह इज इक्वल टू टू कॉस स्क्वेअर फाय बाय टू. ती व्हॅल्यू मी काय केली इथं, सबस्टिट्यूट केली. मग अगेन आय आर इज इक्वल टू टू आय, आणि वन प्लस कॉस फायच्या ठिकाणी काय येणार, टू कॉस स्क्वेअर फाय बाय टू. टूला टू मल्टीप्लाय झाला, टू टू चा फोर आय कॉस स्क्वेअर फाय बाय टू. हे झालं तुमचं फायनल एक्सप्रेशन. ठीक आहे, दिसतंय का? आय आर इज इक्वल टू फोर आय कॉस स्क्वेअर फाय बाय टू, हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. आता तुम्हाला मॅक्झिमम काढायचं आहे, मिनिमम काढायचं आहे. आता मॅक्झिमम काढण्यासाठी कॉस फाय आहे, फायची व्हॅल्यू किती घेतली पाहिजे? ॲब्सोल्युटली फाय इज इक्वल टू झिरो, कारण कॉस झिरो काय असणार आहे, वन. येते लक्षात? म्हणजे फाय इज इक्वल टू, मला झिरो कन्सिडर केला पाहिजे, फाय इज इक्वल टू झिरो, आणि इथं मला फाय इक्वल टू किती घेतला पाहिजे, पाय किंवा 180. ओके, मग ती इक्वेशन मी तर सांगतो, त्यापर्यंत फक्त तुम्ही पुट करा. आता फायची व्हॅल्यू किती आली, झिरो. ती व्हॅल्यू फक्त तुम्ही पुट केली, कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू झिरो, झिरो बाय टू म्हणजे झिरो, कॉस झिरो इज इक्वल टू वन, राहिला किती फक्त फोर आय, म्हणजे आय एम एक्स इज इक्वल टू फोर आय. ओके, तसंच मिनिमम फाईन करण्यासाठी फायची व्हॅल्यू किती, पाय ऑर 180. मग कॉस फाय इज इक्वल टू मायनस वन, मग फायची व्हॅल्यू किती, 180 ऑर पाय. मग ती व्हॅल्यू पुट केली तर फायची व्हॅल्यू 180, 180 बाय टू म्हणजेच 90, आणि कॉस 90 म्हणजे झिरो, झिरो इंटू फोर आय झिरो, म्हणजे आय मिनिमम किती मिळाला तुम्हाला, झिरो. हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल त्यावेळी किती व्हॅल्यू किती असणार आहे, फोर आय, आणि ज्यावेळेला मिनिमम इंटेन्सिटी मिळेल त्यावेळी व्हॅल्यू किती असणार आहे, झिरो. आलं का लक्षात? आय एम एक्स इज इक्वल टू फोर आय आणि आय मिनिमम इज इक्वल टू झिरो. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिमिलरली तुम्हाला ए मॅक्स आणि ए मिनिमम तुम्हाला फाइंड करायचं आहे. यू हॅव टू फाइंड ए मॅक्स आणि ए मिनिमम. मग आता एम एक्स साठी इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, ए आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय. मग कॉस फायची व्हॅल्यू किती, फाय इक्वल टू झिरो, कॉस झिरो इज इक्वल टू वन. मग राहिलं किती, ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू. मग ते इक्वेशन कुठलं तरी एक मला इक्वेशन समजतंय त्या फॉर्म्युलावरून, बरोबर? ते इक्वेशन मी तिथे घेतो, स्क्वेअर आणि इकडचा स्क्वेअर इकडचा स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल, म्हणजे रिझल्ट आणि ॲम्प्लिट्यूड तुम्हाला काहीतरी मिळेल. इट विल बी समहाव लाईक ए मॅक्झिमम इज इक्वल टू ए वन प्लस ए टू आणि ए मिनिमम इज इक्वल टू ए वन मायनस ए टू. परत ॲम्प्लिट्यूड सेम केले, ए वन इज इक्वल टू ए टू इज इक्वल टू ए, म्हणजे ए प्लस ए म्हणजेच टू ए आणि ए मायनस ए म्हणजे झिरो, म्हणजे तुम्हाला ए मॅक्स मिळेल टू ए, ए मिनिमम मिळेल तुम्हाला झिरो. हे फक्त इक्वेशन्स तुम्हाला मिळतात का बघा, इथं मी ओरली तुम्हाला सांगितलेलं आहे कसं आहे ते. ठीक आहे, नाही समजलं तर थोडं रिपीट करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल काय काय मी सांगतो, ते नोट डाऊन करा ॲज पर टीचर. ओके, आता इथं मला अजून एक काय करायचं आहे, इथं मला अजून एक इक्वेशन लिहायचं आहे. आता ते इक्वेशन म्हणजे मला इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये दोन्ही एकत्र रिलेशन लिहायचं आहे. तर त्यासाठी काय करतो आहे बघा, पहिल्यांदा मी ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन घेतो, ए आर स्क्वेअर इज इक्वल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय. ओके, आणि आय आर इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस टू अंडर रूट आय वन आय टू कॉस फाय. ठीक आहे, आता इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड असं ते मला रिलेशन घ्यायचं आहे. ओके, मग आता बघा, आता ह्या इक्वल टू साईनच्या ऐवजी
मी आता ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन मानतोय, म्हणजे ते रिलेशन मी आता असं घेतो, म्हणजे आय आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू कॉस फाय. रिलेशन लक्षात आलं का? इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. फक्त इथं रिझल्टंट आहे, इथं मी दोन्ही कंडिशन घेतले होते, तर इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल ठेवलं आहे. का डायरेक्टली प्रोपोर्शनल ठेवलं आहे? कारण इक्वल टू घेतला तर इथं कॉन्स्टंट के येणार, त्यामुळे मी ती कन्सेप्ट आता घेतलेलीच नाही, ते पुढे जाऊन मला कॅन्सल करायचं, त्यासाठी मी स्टेप अशी लिहिलेली आहे. मग आता बघा मी काय करतोय. आता पहिल्यांदा मी फाय इक्वल टू झिरो कन्सिडर केलं. फाय इक्वल टू झिरो म्हणजे कॉस झिरो इज इक्वल टू वन, म्हणजे इक्वेशन मला कसं मिळेल? आय आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस टू ए वन ए टू. ठीक आहे, म्हणजे आय आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ही टर्म म्हणजे कुठली टर्म आहे? ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए वन प्लस ए टू होल स्क्वेअर. ए वन प्लस ए टू होल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हा रिझल्टंट जो आहे त्याला मी इथं मॅक्झिमम पण म्हणू शकतो, कारण फायची व्हॅल्यू किती आहे? झिरो आहे. कॉस झिरो इज इक्वल टू वन. तसंच मी जर मिनिममसाठी मी जर फाइंड केलं तर मिनिममसाठी काय येणार? फाय इज इक्वल टू 180 ऑर पाय, हेन्स कॉस 180 इज इक्वल टू मायनस वन. ठीक आहे, म्हणजेच फाय इज इक्वल टू 180, हेन्स कॉस 180 इज इक्वल टू मायनस वन, हेन्स आय मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए वन मायनस ए टू होल स्क्वेअर. इथं मी आलो तुम्हाला इक्वेशन वन, इथं मी आलो इक्वेशन टू. डिवाइड करा इक्वेशन वन अँड टू. डिवाइड आय मॅक्स अपॉन आय मिनिमम. आता मी इक्वल टू लिहितो. आता इक्वल टू घेतल्यामुळे इथं कॉन्स्टंट के मिळाला, इथं कॉन्स्टंट के मिळाला, तो के ला के इथं काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे, इथं लिहितो के, इथं काय येणार? ए वन प्लस ए टू ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इथं काय येणार? ए वन मायनस ए टू ब्रॅकेट स्क्वेअर. हा के ला के इथं काय झाला? कॅन्सल. हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, म्हणजे जे मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ठीक आहे, समजलं का फॉर्म्युला? हा झाला तुमचा फॉर्म्युला. आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू ए वन प्लस ए टू स्क्वेअर अपॉन ए वन मायनस ए टू होल स्क्वेअर. ठीक आहे, थोड्या कन्सेप्ट जरा जास्त आहेत, पण फॉर्म्युला सगळे सोपे आहेत, त्यासाठी व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित रिवाईज करा, काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, कारण हिथं जर नाही समजलं तर पुढचे पॉईंट समजणार नाहीत, त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. इंटरफरन्स काय ते नक्की लक्षात घ्या. पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, परत इंटरफरन्स ऑफ लाईट, त्यानंतर त्याचा फेज डिफरन्स किती असतो, रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असतो, थेटा फाइंड केला, त्याचबरोबर आपण अँप्लिट्यूडचं इक्वेशन लिहिलं, इंटेन्सिटीचं इक्वेशन लिहिलं, मग आता कंडिशन ब्राईट असेल की डार्क असेल त्यासाठी आपण काय केलं, त्यासाठी इक्वेशन्स मारून घेतले, त्याचा फेज फाइंड करून घेतला, त्याचबरोबर त्याचा पाथ डिफरन्सही फाइंड करून घेतला, इक्वेशन्स लिहिलं, इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय टू, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय टू, पुढं इंटेन्सिटी मॅक्झिमम आणि मिनिमम फाइंड करण्यासाठी इंटेन्सिटीचं इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलं, त्याचा आय मॅक्स किती मिळाला? 4 आय, आय मिनिमम किती मिळाला? 0. तसंच पुढं जाऊन तुम्हाला ए मॅक्स आणि ए मिनिमम काढायचं आहे, जिथं अंतर तुम्हाला 2a आणि 0 तुम्हाला असं मिळेल. आणि अजून एक फॉर्म्युला आपण रिलेशन घेतोय पुन्हा तेच, आणि तर पुन्हा एक मॅक्झिमम आणि आय मिनिममसाठी इक्वेशन्स लिहून घेतोय. ठीक आहे, मग ते इक्वेशन मला काय मिळतंय? तर आय मॅक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए वन प्लस ए टू होल स्क्वेअर, आय मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए वन मायनस ए टू होल स्क्वेअर. डिवाइड केलं इक्वेशन, इक्वल टू साईन मध्ये घेतलं, के कॉन्स्टंट मिळाला, के ला के कॅन्सल झाला, राहिला किती? तर आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू ए वन प्लस ए टू होल स्क्वेअर अपॉन ए वन मायनस ए टू होल स्क्वेअर. समजली तोपर्यंत? ठीक आहे, व्यवस्थित वाचून घ्या, रीड करून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. एनी डाऊट असेल तर मला ते पर्सनली मेसेज करून विचारा. ठीक आहे, थँक्यू.